नमस्कार, या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या विषयक डॉक्टर ज्योती यांची भविष्यवाणी. त्यांची भविष्यवाणी ही बऱ्याचशा वेळा खरी ठरलेली आहे. मागे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले नव्हते, त्या अगोदर त्यांनी भविष्यवाणी केलेली होती की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार. शेवटला तसेच झाले आणि 2.5 वर्षासाठी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेले आहेत. तर आत्ता या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी जाणून घेणार आहोत. डॉक्टर ज्योती यांनी सांगितलेले आहे की पुढे येणाऱ्या काळामध्येही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोंधळ आणि मोठी उलथापालथ होणार आहे. ती उलथापालथ म्हणजेच 2027 पर्यंत चालणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण हे स्थिरावणार आहे असे ज्योती यांनी सांगितलेले आहे. त्यांनी पुढे सांगितलेले आहे की मुंबई येथील बॉलिवूड हे स्थलांतरित होणार आहे, म्हणजेच 100% बॉलिवूड हे उत्तर प्रदेशमध्ये जाणार असल्याचे संकेत ज्योती यांनी येथे दिलेले आहेत. डॉक्टर ज्योती यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल थोडीफार भविष्यवाणी केलेली आहे. त्यानंतर त्यांनी असे सुद्धा सांगितलेले आहे की विधानसभेचे जे काही राज्यकर्ते आहेत, जे काही सरकार बनवणार आहेत, त्यांचे सरकार हे 6 महिन्यापुरतेच असणार आहे आणि 6 महिन्यानंतर हे सरकार कोसळणार आहे असे त्यांनी बाकीत सांगितलेले आहे. मध्ये सर्वप्रथम आपण पाहूया अजित पवार यांविषयक ज्योती यांनी काय सांगितलेले आहे. त्यांनी सांगितलेले आहे की 2027 पर्यंत पवार यांना खडतर राजकारणाला सामोरे जावे लागणार आहे आणि 2027 नंतर अजित पवार यांना राजकारणामध्ये भरपूर यश प्राप्त होणार आहे आणि मुख्यमंत्री पदापर्यंत अजित पवार हे मजल मारण्याची शक्यता त्यांनी येथे वर्तवलेली आहे असे अजित पवारांविषयक त्यांनी सांगितलेले आहे. सध्या तरी अजित पवार यांना राजकारणात फारसे यश नाही. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काय सांगितलेले आहे ते जाणून घेणार आहोत. त्यांच्यामध्ये असे सांगितलेले आहे की त्यांमध्ये देण्याचे सामर्थ्य आहे पण ते देऊ शकत नाहीत. सुप्रिया सुळे यांना महिलांबद्दल सकारात्मक भाव आहेत. त्याचबरोबर पुढे असे सांगितलेले आहे की त्यांना यश आहे पण खूप मोठे यश नाही. या निवडणुकीत त्यांना खूप मोठे यश मिळणार नाही, परंतु राजकारणामध्ये सुप्रिया सुळे यांना यश आहे असे डॉक्टर ज्योती यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर आपण पाहूया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांविषयक त्यांनी काय सांगितलेली आहे भविष्यवाणी. बऱ्यापैकी यश त्यांना मिळणार आहे. त्यांना लोकसभेच्या तुलनेत 25-30% जास्त यश या विधानसभेच्या निवडणुकीत मिळणार आहे असे डॉक्टर ज्योती यांनी सांगितलेले आहे. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांविषयक चांगली भविष्यवाणी आहे. त्यांना मागे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा येथे विधानसभेच्या निवडणुकीत 25-30% मतदान हे जास्त आहे. तर काँग्रेससाठी ही एक आनंदाची बाब आहे. नंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय भविष्यवाणी केलेली आहे. तर उद्धव ठाकरे साहेबांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावे.
त्यांच्याबद्दल अशी भविष्यवाणी केलेली आहे की मुलाबद्दल जास्त प्रेम म्हणजेच स्वतःची अघोरती. ठाकरे यांच्याबद्दल पुढे डॉक्टर ज्योती यांनी काय भविष्यवाणी सांगितलेली आहे ते पाहूया. परंतु भाग्य चांगले आहे, मुख्यमंत्री पदासाठी शक्यता नाकारता येत नाही असे सुद्धा सांगितलेले आहे. त्यांच्या बाबतीत सांगितलेले आहे की ऐन वेळेला मतदानाच्या दिवशी त्यांच्या बाबतीत मतदार हे भ्रमात असणार आहेत, विशेष करून महिला वर्ग आहे ते वोटिंगच्या दिवशी या मतदान केंद्रावर भ्रमात असण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांच्याबाबत सांगण्यात आलेली आहे. त्यांना मतेही चांगली मिळणार आहेत पण त्यांना धैर्य नाही अशी ज्योती यांनी भविष्यवाणी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सांगितलेली आहे. नंतर आपण पाहूया देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल डॉक्टर ज्योती यांनी काय सांगितलेले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सांगितलेले आहे की सध्या तरी फडणवीस हे मुख्यमंत्री बनू शकत नाहीत. ते म्हणाले की महायुतीचे सरकार बनू शकते परंतु स्वतः देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील अशी त्यांची ग्रहदिशा नाही असे त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री होऊ नये असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. मुख्यमंत्री होण्याचा हटास देवेंद्र फडणवीस यांनी धरू नये असे ज्योती यांनी सांगितलेले आहे. परंतु 2027 नंतर देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये मोठे मंत्री असणार असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. एकूणच हे 8 महिने देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीला थोडे डिमांड देणारे नाहीत असे सुद्धा सांगितलेले आहे. परंतु त्यांनी पुढे असे सांगितलेले आहे, देवेंद्र फडणवीस हे 2027 पुढे मोठे मंत्री होऊ शकतात, संरक्षण मंत्री किंवा इतर मोठ्या पदावर ते राहू शकतात. परंतु आता त्यांना ग्रहदिशा चांगली नसल्यामुळे महाआघाडीचे सरकार ते बनू शकतात परंतु स्वतः मुख्यमंत्री राहू शकत नाहीत किंवा त्याही तसा अट्टहाससुद्धा धरू नये असे डॉक्टर ज्योती यांनी भविष्यवाणी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सांगितलेले आहे. नंतर शेवटला पाहूया एकनाथ शिंदे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल डॉक्टर ज्योती यांची भविष्यवाणी काय आहे. तर मित्रांनो, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्या अगोदर डॉक्टर ज्योती यांनी भविष्यवाणी केलेली होती की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री बनणार. शेवट तेच मुख्यमंत्री बनलेले होते आणि आत्तासुद्धा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री बनण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. 100% एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री बनतील असे त्यांनी सांगितलेले नाही, परंतु त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचीही मुख्यमंत्री बनण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. एकूणच या राजकारणामध्ये येत्या 20 तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण हे खूप उलथापालथीचे होणार आहे. 100% बहुमत हे कोणत्याच पक्षाला मिळणार नाही आणि यामध्ये खूपच उलथापालथ होऊन सरकार बनणार आहे. आणि ज्या पक्षांचे ज्या युतीचे सरकार बनणार आहे ते सरकार 6 महिन्यापुरतेच असणार आहे. 6 महिन्यानंतर ते सरकार कोसळणार आहे अशी भविष्यवाणी डॉक्टर ज्योती यांनी केलेली आहे. तर यामध्ये सत्य तर आहेच, कारण या मागील भविष्यवाण्या
ह्या सत्य झालेल्या आहेत डॉक्टर ज्योती यांच्या, तर ही भविष्यवाणी सत्य असणार आहे आणि हे सरकार जे काही होणार आहे ते 6 महिन्यापुरतेच असणार आहे हे नक्की। तर मित्रांनो धन्यवाद, हा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नमस्कार, धन्यवाद।